आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खडकलाटे ते बिरदेव यात्रा 21 मार्च पासून सुरू. भाकणुकीकडे सगळ्यांचं लक्ष. चिकोडी तालुक्यातील खडकलाट यात्रेत जी भाकणूक होते ती खूप महत्वाची असते, त्यामुळे आता यात्रेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. खडकलाट येथील जागृत देवस्थान आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरदेव देवाची यात्रा 21 ते 23 मार्च या दरम्यान होणार आहे, अशी माहिती आज पत्रकारांना धनगर समाजाचे अध्यक्ष वीरा गावडे यांनी दिली. 21 तारखेला सकाळी निशान चढवलं जाणार आहे आणि रात्री आई लक्ष्मी देवीच्या मंदिरासमोर वालुंग जमवण्याचा कार्यक्रम होणार आहे. याच ठिकाणी अजित पुजारी आणि इतरांच्या कडून हेडम खेळलं जाणार आहे. रात्री 10 वाजता टोलांच्या गजरात बाजारपेठेतून पालखीची मिरवणूक निघेल आणि याच नंतर भक्तांच्या साठी महाप्रसाद आणि ओव्या हा कार्यक्रम पार पडणार आहे. गुरुवारी महाअभिषेक पूजा आणि दूध कलशाची मिरवणूक निघणार आहे. दुपारी संपूर्ण गावातील नागरिक आणि पंचक्रोशेतील भक्तांसाठी महाप्रसाद. सायंकाळी 5 वाजता ढोलांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण आणि पालखी सोहळा. बिरदेव माळे येथे पालखी प्रदक्षिणा आणि त्याच दिवशी अजित पुजारी यांची भाकणूक होणार आहे. भाकणुकीनंतर महाप्रसाद आणि धनगरी ओव्या होणार आहेत. शुक्रवारी सकाळी 9 वाजता कर तोडली जाणार आहे आणि 11 वाजता भंडाराही फुटणार आहे. यावेळी भरमा गावडे, वासू पुजारी, कल्लाप्पा गावडे, वासू गावडे, शंकर गावडे, सिद्धाप्पा गावडे, रामा गावडे, यल्लाप्पा गावडे यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी खडकलाटहून कृष्णा आरगे.